ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। महापालिकेची शिक्षण मंडळाची नवी पेठ येथील इमारतीचा काही भाग गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोसळला असून इमारतीमधील कागदपत्रे पावसामुळे भिजत आहेत। त्वरित येथील रस्ता सुरू करून इमारत दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी भाजपचे युवा नेते भावी नगरसेवक किरण पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। क्रमांक जुना 7 ब मधील नवी पेठ ह्या वर्जळीच्या ठिकाणी महापालिकेची शिक्षण मंडळाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा काही भाग तुटलेला आपण बघत आहे आणि त्या बिल्डिंगच्या आतमध्ये महापालिकेचे दफ्तर किंवा विविध कागदपत्र आहेत ते पण पावसाने भिजत आहेत। गेले 8 दिवस झालं हे असंच पडून आहे आणि आजूबाजूला लहान मुलांचा डॉक्टर अतुल कुलकर्णी यांचा लहान बाळांचा दवाखाना आहे, डॉक्टर वकील गोडबोलेंचा आहे व हा नवी पेठला बारका रोड आहे। गेल्या 8 दिवसापासून आम्ही पाठपुरावा करून रस्ता बंद आहे आणि लवकरात लवकर महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता चालू करून हे दुरुस्त करून घ्यावं ही विनंती करतो।